नमस्कार. प्रकरण 3, गोरिला आणि मेलेलं पिल्लू. आफ्रिकेच्या जंगलात घडलेली ही घटना आहे. एक गोरिला माकडी आपल्या लहानशा पिल्लाबरोबर जंगलात वावरत होती. एक नर गोरिला तिच्या मागावर होता. मादी गोरिला आपल्या पिल्लांमध्येच होती. ती नराला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. ते छोट पिल्लू आईच्या अंगावर खेळत होत, लोंबकळत होत, नाना कसरती करत होत, झाडाची कोवळी पानं तोडून खात होत. कधी वेड्या वाकड्या उड्या घेत उंच झाडावर चढत होत, कधी सरसर खाली येत होत. आई कौतुकानं त्याच्या बाळलेला पाहत होती. आपल्या आईला सोडून ते लांब जात नव्हते. आई सुद्धा त्याला नजरेआड होऊ देत नव्हती. या प्रकारानं वैतागलेल्या नराला पिल्लाचा राग येऊ लागला. हे पिल्लू असल्यामुळेच ही मादी आपल्या जवळ येत नाही असे त्याला वाट. शेवटी संधी साधून नराने पिल्लाला पकडले, बोचकारले, मारले. पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडू लागले. आई धावली, अन्य माद्या धावल्या, पण तितक्या वेळात नराने पिल्लाला रक्तबंबाळ केले. कशीबशी पिल्लाची सुटका झाली. पिल्लू भीतीने थरथरत होते. त्याच्या शरीरावर खोल जखमा दिसत होत्या. पिल्लाची अवस्था पाहताच आईच्या डोळ्यात पाणी दाटले. तिने त्याला छातीशी कवटाळले. पिल्लानेही तिला घट्ट पकडून ठेवले. या घटनेनंतर आई पिल्लाला एक क्षणभरही खाली ठेवत नव्हती. परंतु गंभीर घायाळ झालेलं पिल्लू काही खात नव्हतं, उड्या मारत नव्हतं. दिवसेंदिवस ते अशक्त झालं, सुकू लागलं. इकडे आईची तडफड वाढू लागली. ती झाडांची कोवळी पाने फळे त्याच्या पुढे करू लागली. पण त्या पिल्लाने तिकडे पाहिलेही नाही. एक दिवस त्याची हालचाल थांबली, श्वासही थांबला. तरीही आईने त्याला खाली ठेवले नाही. तिच्या वेड्या ममतेला वाटत होत, माझं बाळ आता उठेल, आता मला हाक मारेल. त्या आजारी आहे, त्याला मुक्का मार लागला आहे, ते दुरुस्त होईल, खेळेल, बागडेल, म्हणून ती त्याला फुलासारखे जपत होती, छातीशी लावत होती. पण ते कसलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे ती अस्वस्थ होत होती, रडत होती. 5-6 दिवस पिलाचे मृत शरीर तिने स्वतःजवळ ठेवले. शेवटी त्याची दुर्गंधी सुटली. तेव्हा अत्यंत जड अंतकरणाने तिने ते जमिनीवर टाकून दिले. पुढचे 3 दिवस तिने काही खाल्ले नाही, प्याली नाही, फक्त रडतच राहिले. आपल्या टोळीतून थोडे बाजूला एकटीच बसून राहिली. आपल्या चालत्या खेळत्या पिल्लाच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोरून हलत नव्हत्या. या प्रत्येक आठवणी बरोबर डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई, हे कुणी कुणा सांगावे. आईच्या बाळा ठावे, प्रेमाच्या गावा जावे, मग ऐकावे या बोला. राजहंस माझा निजला, राजहंस माझा निजला. बाळाचा मृतदेह मांडीवर घेऊन राजहंस माझा निजला म्हणणारी आई माकडातली असो की माणसातली, तिची मायाच वेळी असते हेच खरे. प्रकरण 31, गे जन्म तू फिरुनी येईन मी ही पोटी. कोणत्याही माणसाचे महत्व कळते ते तो माणूस जवळ नसल्यावर. आईचेही असेच असते. आई कारुण्याची मंगलमय मूर्ती असते. घरातील अखंड देवता नंदादीप असते. ती असली की काही दिशा उजळतात. घरातील वस्तू जिवंत आणि बोलक्या होतात. ती नसेल तर घरातील चैतन्य हरवून जाते. आपलेच घर परके परके वाटू लागते. तिचे रागावणे प्रसंगी शिव्या देणेही प्रेमापोटीच आलेले असते. त्या आवाजाची शब्दांची कानांना आस लागते. कवी माधव जुलियन यांनी तिचे वर्णन करताना म्हटले आहे,
स्वरूपाई वात्सल्य सिंधुआई बोलाऊ तुझ आता मी कोण त्या उपाई वाटे इथून जावे तुझ्या पुढे जावे नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे प्रेमी स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई। मात्र असे करण्यासाठी आई जवळ तरी असायला पाहिजे, ती दूरच्या प्रवासाला लागलेली असते। मात्र आईच्या प्रेमाला भुकावलेल्या त्या बाळाची आस पुरलेली नसते। आईच्या प्रेमामृताचे स्तन्य पिण्याची अनिवार्य ओढ मनात कायम असते। म्हणूनच तिच्या वियोगाने व्याकुळ झालेला तो म्हणतो, घे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, घे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी, खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी। आई आपल्या बाळावर इतके प्रेम करते की पुन्हा पुन्हा तिच्याच पोटी जन्म घेण्याची अनिवार्य ओढ मनाला लागून राहते। हाच आईपणाचा विजय आहे। धन्यवाद।